नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो ज्ञानदीप अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। प्रिय मित्र हो, काही दिवसांचा खंड पडला आपल्या सिरीज मध्ये, त्याबद्दल पहिले तुमची माफी, पुढे जाऊयात आता। म्हणजे बघा, रिसेंटली तुम्ही जर न्यूज पेपर नीट वाचत असाल तर तुम्हाला माहिती असेल की नो मनी फॉर टेरर नावाची एक, तुम्ही असं म्हणा, परिषद होऊन गेलेली आहे आपल्या दिल्ली या ठिकाणी। त्याला नाव होतं NMFT, खूप चर्चेमध्ये होतं। त्या परिषदेमध्ये सन्माननीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि आपले गृहमंत्री अमित भाई शहा यांनी भाषण दिली म्हणा, किंवा मग यांनी तुम्ही असं म्हणा की तिथं संबोधन केलेलं होतं त्या परिषदेमध्ये। ती परिषद कामाची आहे ज्या विद्यार्थ्यांनी मेन्सची तयारी करतायत, आणि खास करून मेन्स मधला GS3 आणि त्यातलाही कुठला सिलेबस असतो, तुम्ही त्याला इंटरनल सिक्युरिटी ज्याला असं म्हणतो, तर त्यात नॉन स्टेट ऍक्टर नावाचा एक भाग आहे। नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजेच काय, तर हे आतंकवादी किंवा दहशतवादी, जी लोक स्टेटचा भाग नाही आपल्या, किंवा जी आपल्या भारतामधले भाग नाहीये, तर अशी लोक जेव्हा भारतावर अतिक्रमण, तुम्हाला कोणत्या अतिक्रमण म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची अशी गोष्ट करतायत की ज्यामुळं भारताच्या सुरक्षेला, मग तो आंतरिक किंवा बाह्य अंग, या दोनही अंगाला धोका आहे, त्याला आपण म्हणून नॉन स्टेट ऍक्टर्स मधलं ही लोक ही बाहेरची असणं अपेक्षित आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ठीक, चला बाजूला करायचं आता मुद्द्याकडे आपण येऊयात। सो नो मनी फॉर टेरर ही एक परिषद होऊन गेली जी झाली आपल्या दिल्लीला। याचा हेतू हा होता की जगामध्ये ज्या आतंकवादी संघटनांनी जरा थैमान घातलेला आहे, गोंधळ घातलाय, याला थांबवायचं असेल तर त्याला जे फंडिंग होतं, आणि फंडिंग होतं वेगवेगळ्या मार्गाने, मग त्याला खासगी फंडिंग सुद्धा होतं, त्याला पब्लिक फंडिंग सुद्धा होतं, दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत तुम्हाला माहित आहे। पाकिस्तान सरकार हे आतंकवादी संघटनांना फंडिंग करतं, आणि हे काही लपून राहिलेलं नाही ना, म्हणजे हे जगविख्यात आहे। म्हणजे पाकिस्तान बावळट देश आहे, आणि तो वाया गेलेला देश आहे, आणि तो वायाच कशामुळे गेलेला आहे, तर तेच स्वतःच आतंकवाद्यांना फंड करतात, आणि मग तेच आतंकवादी त्यांना काही नाही भेटलं की ते त्यांच्याच लोकांना मारतात। ठीक आहे, एक दुसरा तुम्हाला माहित आहे, अफगाणिस्तान मधलं जे तालिबान यांचं सरकार आहे, तेही काय करते, तर आतंकवाद्यांना फंडिंग करण्याचं काम करते। असेच जगातील इतरही काही देश आहेत लपून छपून, तुम्हाला काय सांगायचं, त्यातलं जगा जागतिक महासुद्धा काही लपलेलं नाही आहे। म्हणजे असे भरपूर देश आहे की जे असे प्रयत्न करतात, टेरर फंडिंग करतात। आज करतात का? हो, इनडायरेक्टली, ते तुम्ही असं म्हणा की बोलू शकत नाही आपण ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म। ठीक आहे, बर, तुम्ही लिहू पण नाही उत्तरामध्ये अशी अपेक्षा असते। अरे तुम्ही माझ्याच लोक आहे, तुम्ही जरा तुम्हाला सांगतो गपचूप मध्ये। ठीक, बर, चला। सो नो मनी फॉर टेरर, तुम्हाला माहित आहे भारतानं 90व्या इंटरपोल आमसभेचं आयोजन केलं आहे, आणि त्या आमसभेच्या आयोजनामध्ये भारताचा हेतू हा होता की नो मनी फॉर टेरर म्हणजेच काय, तर आतंकवादी संघटनांना किंवा आतंकवादी गतिविधींना जो फंडिंग केला जाते ते थांबवण्यासाठीच्या इंटरनॅशनल ऍक्टिव्हिटी केल्या जाव्यात। त्यामुळे काय होईल की आतंकवादी गतिविधींना कुठे चाप बसल, कारण पैसा नाही तर ते काम करू शकणार नाही, फिक्स आहे। म्हणजे चला हरकत नाही, पुढे बघूयात। सो नो मनी फॉर टेरर याचं तिसरी आवृत्ती तुम्ही भारतामध्ये बघितली आहे, आणि त्याच्याविषयी तुम्ही वाचलं असेल। ह्या तीन गोष्टी आहेत, काही तुम्हाला लक्षात घ्यायचं नाही, तुम्ही इथं बघू शकता। दहशतवादाची एक साधी सोपी व्याख्या काय, अशी व्यवस्था किंवा अशी ऍक्टिव्हिटी जी मनुष्य असती, जी राज्यव्यवस्था यांच्यामध्ये विषमता, तुम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हाला की असंतोष तयार करते, आणि त्यामुळे मानवी शारीरिक आणि आर्थिक हानी करण्यास जी व्यवस्था कारणीभूत आहे, तुम्ही त्याला दहशतवाद असं म्हणू शकता। आता आपण वाचूयात एकदम प्रॉपर लँग्वेजमध्ये, दहशतवाद म्हणजे राजकीय किंवा सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरकार नागरी लोकसंख्येला किंवा त्याच्या कोणत्याही भागाला धमकावण्यासाठी किंवा जबरदस्ती करण्यासाठी व्यक्ती किंवा मालमत्तेविरुद्ध बळाचा किंवा हिंसाचाराचा बेकायदेशीर केलेला वापर। ठीक, बर, हरकत नाही, ही तुम्हाला व्याख्या होती। तुम्ही अशी अशी व्याख्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित नसतंच म्हणा, दिलं तर बेस्ट आहे, नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ती मांडायची। ठीक, बर, आता दहशतवाद्यांना फंडिंग कुठनं कुठं भेटत, एक तर वेगवेगळी देश फंडिंग करतात, एक नेक्स्ट हवाला नेटवर्क। हवाला नेटवर्क तुम्हाला माहिती नसेल तर आपण एखादा व्हिडिओ घेऊ त्यावर आरामशीर की हाऊ हवाला नेटवर्क वर्क्स म्हणून, मात्र तुम्ही असं म्हणा
की ब्लॅक मनी जो वापरला जातो, ब्लॅक मनी ज्या पद्धतीने फिरवला जातो त्याला तुम्ही हवाला नेटवर्क असं म्हणू शकता. तिसरं, स्विफ्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय चॅनेलसह बँकिंग नेटवर्क. सो स्विफ्ट ही एक इंटरनॅशनल बँकिंग सिस्टीमचाच एक भाग आहे. याच्याही माध्यमातून दहशतवादी किंवा टेररिस्ट पर्यंत पैसा पुरवला जातो. आणि सोबत ब्लॉकचेन किंवा क्रिप्टो करन्सी, ज्याला आपण बिटकॉईन वगैरे टाईप असं काहीतरी म्हणतो, कारण बिटकॉईन हा टाईप आहे क्रिप्टो करन्सीचा. तर क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सुद्धा काय होते, तर तुम्ही असं म्हणा की आत्मवाद्यांना फंडिंग होतं. तुम्ही रिसेंटली बघितलं असेल तर आपली जी एम्स दिल्ली आहे, तर एम्स दिल्ली इथलं मेडिकल डेटा, ऑलमोस्ट 2 कोटीपेक्षा जास्त लोकांचा मेडिकल डेटा चोरी गेला आहे किंवा हॅक झाला असंही म्हणतायत. आणि मी असंही ऐकलं की म्हणजे वाचलं म्हणजे प्रकारे की ज्यांनी हा डेटा हॅक केलाय किंवा चोरलाय त्यांनी बिटकॉईन्स मध्ये पैसे मागितलेत की जर बिटकॉईन्स तुम्ही द्या आम्हाला तरच आम्ही तुमचा डेटा परत करू, अदरवाईज तुम्हाला देणार नाही. आणि तो जो मेडिकल डेटा आहे त्यात आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी किंवा इतर काही जी VIP लोक आहेत ते होऊन गेलेले आहेत, यांचाही डेटा आहे असं म्हटलं जात आहे. म्हणजे ठीक आहे, सो अशा पद्धतीनं म्हणजे तो एक प्रकारे काय आहे, तर तुम्ही म्हणा की सायबर हल्ला आहे. आणि तो आता मध्ये हल्लाच आहे की ज्याच्यामुळं, कारण आजकाल तुमच्या माझ्यासाठी आपला डेटा ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये तो हा डेटा सहज अवेलेबल आहे म्हणजे आपला. ठीक आहे, सो हा या डेटाशी तुम्ही असं म्हणा की कोणत्याही प्रकारे छेडछाड करणं ही काय असणार, तर आतंकवादी किंवा दहशतवादी कृतीच आहे. सो पैसा कुठं कुठून त्यांना मिळतो हे आपण बघून घेतलं. बरं, आता ही जी आपली जी तुम्ही म्हणा की हे होती परिषद भरली, हे 3 गोष्टी त्या परिषदेमध्ये काम करणं अपेक्षित होत्या. पहिली गोष्ट, दहशतवादाला जो वित्त पुरवठा आहे तो थांबवणं. बरं, नंतर जी सायबर सिक्युरिटी किंवा सायबर धोका जो आहे तो कुठे थांबवणं. आणि लास्ट, ड्रोनचा वापर ज्या पद्धतीनं होतोय, तुम्ही बघितलं असेल तर रिसेंटली आपल्या ज्या तुम्ही पेपर जरा वाचत चला मित्र हो, BSF जी महिलांची टीम जी आहे त्यांनी पाकिस्तानचे ड्रोन पाडलंय रिसेंटली. ते ड्रोन सर्व्हिलन्स ड्रोन होतं आणि ते भारताच्या हद्दीमध्ये घुसून भारताची सिक्युरिटी चेक करत होतं, म्हणजे की ज्यामुळे त्या आपल्या सिक्युरिटीचा त्यांना लॅप्स जर कुठले असतील आपल्या सिक्युरिटीमध्ये त्यांना फायदा उचलता येईल त्यासाठी. ठीक आहे, सो ड्रोन ही फार तुम्ही असं म्हणा की अत्यंत धोकादायक वस्तू बनलेली आहे किंवा घटकही आहे. आणि ती या 3 गोष्टींवर कुठेतरी चाप बसवायचा होता असा आपला हेतू होता. डन, चला सो पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट, दहशतवादी वित्त पुरवठा थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आपण एक संघटना उभी केली जिचं नाव आहे 1989 साली फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. आणि तुम्हाला हे माहित आहे की पाकिस्तान हा यांच्या ग्रे लिस्ट मध्ये आहे. बरोबर, येस, हरकत नाही. आता यात काय असतं मित्र हो, ग्रे लिस्ट ब्लॅक लिस्ट दोन नावाची लिस्ट असतात. ब्लॅक लिस्ट मध्ये जर एखादा देश आला कुणाच्या, तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या, तर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही व्यवहार करता येत नाही. जगाची इच्छा होती की पाकिस्तानला टाकलं पाहिजे, मात्र आता काय देव झाले म्हणजे, पण अजूनही खूप वर्षांपासून पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्येच आहे. म्हणजे डन, पुढे सोबतच युनायटेड नेशनने एक ठराव केला होता 1999 मध्ये, त्या ठरावाचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा 1267. आणि 2001 मध्ये हा ठराव केला होता, त्याचं नाव होतं 1373. आता तुम्हाला मी ठरावाचे नंबर का सांगितले, कारण 2019 UPSC पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की रिसेंटली ते ठरावाचा नंबर होता काहीतरी समथिंग काय 1, 2, 3 वाटेवर जे असेल ते, त्यांनी विचारलं होतं की हा ठराव कोणत्या घटकासंबंधी आहे. त्या वर्षी तो ठराव चर्चेमध्ये होता लहान बालकांच्या हक्कासंबंधी. सो ठरावाचे नंबर आपल्या पाठ समभाव असणं गरजेचे आहे जर चर्चेमध्ये असेल तर, कारण ते प्री मध्ये विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. बर, ठीक आहे. पण हे दोनही ठराव कशासाठी होते, तर जे आर्थिक निर्बंध लादायचे होते कुणावर, दहशतवादी संघटनांवर. म्हणजे ठीक आहे, सो ठराव नंबर 1267 आणि 1373 रिगार्डिंग विथ, तुम्ही म्हणा की निर्बंध, आणि कशावर निर्बंध, तर दहशतवादी संघटनांवर आर्थिक निर्बंध लादण्यासाठीची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे बर, ठीक. आता दहशतवादी संघटना पैसा कुठनं उभा करतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला एक सांगितलं, एक तर स्टेट म्हणजे वेगळी सरकार देतात, दुसरं जी तुमची अंमली पदार्थाची जी व्यापार चालतो म्हणजे आता गांजा म्हणा किंवा नंतर तुमचं ड्रग्ज झाले किंवा बाकी सगळ्या गोष्टी, त्यातनं पैसा उभा राहतो.
तिसरी गोष्ट की जे मोठमोठे व्यापारी खाजगी व्यापारी असतात यातनं सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो. नंतर आपण पुढे पुढे असं पाहतोय की रिअल इस्टेट यातनं पैसा उभा राहतो मोठा. बर नेक्स्ट आपण पाहतो की एनजीओ नावाना एनजीओ काम करतायत लोकांच्या भल्यासाठी, मात्र कित्येक एनजीओ ह्या टेरर फंडिंग करण्यासाठी सुद्धा ओळखल्या जातात. नंतर धर्मादाय संस्था या इतर वेगवेगळ्या घटकांमधनं पैसा उभा राहतो, तो पैसा वापरला जातो टेरर फायनान्ससाठी किंवा तुम्ही आतंकवादी संघटनांना फंडिंग देण्यासाठी. बर आता निधी कशासाठी खर्च केला जातो, ते ऑफकोर्स आहे शस्त्र विकत घेण्यासाठी, बनावट कागदपत्र बनवण्यासाठी, की जी दहशतवादी असतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी, त्यांच्या कुटुंबियांना वेतन देण्यासाठी, आणि जी क्रूर अशी मानसिकता आहे ती मानसिकतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा पैसा वापरला जातोय. म्हणजे ठीक बर ठीक. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, तुम्हाला माहित नाही का त्याची उत्तर, ऑफकोर्स माहित आहे, मात्र व्हाईल तुम्ही जो आन्सर लिहिताय किंवा कॉन्क्रीट आपल्याकडे मुद्दे असावेत यासाठीची ही सगळी चर्चा आहे. म्हणजे डन चाल. बर आता सध्या गंमत अशी आहे की आधुनिक जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे ती कसं आव्हान बनली आहे भारतासमोरचं बघून घेऊ आपण. एक पहिली गोष्ट बघा, ड्रोनचा वापर होत आहे, पैसा पुरवण्यासाठी, ड्रग्स पुरवण्यासाठी, शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी किंवा एक्सप्लोजिव्ह पुरवण्यासाठी, घातक आहे की नाही, हो घातक आहे. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की बायो वॉरफेअर म्हणजे व्हायरसेसचा वापर करायचा लोकांना मारण्यासाठी, हाही मोठा एक धोकादायक प्रश्न बनलेला आहे आपल्यासमोर. नेक्स्ट सोशल मीडियाचा किंवा गेमिंग सेंटरचा किंवा डार्क वेबचा वापर करायचा आहे कम्युनिकेशनचा माध्यम म्हणून, तोही धोकादायक गोष्ट बनलेली आहे. लास्ट टेरर फायनान्सिंग क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनच्या माध्यमातून, कारण बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी ही कोणत्याही सरकारच्या अखत्यारीत येत नसल्या कारणामुळे हा एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर बनलेला आहे. नेक्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर, आणि आपण म्हणतो की रोबोटिक सोल्जर. आता रोबोट म्हणजे काय, तर मशीन आहे, आणि मशीनला मारलं तर मशीन मरल ना, म्हणजे ह्युमन तर मरणार नाही. सो रोबोटिक सोल्जर किंवा मग तुम्हाला की कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या माध्यमातून आपण असं पाहतोय की ही संकट किंवा ही एक आधुनिक आव्हानं बनलेली आहेत कोणत्याही व्यवस्थेसमोरची. बरं ही आव्हानं दूर करता येणार नाही अशातला भाग नाही, मात्र ही आव्हानं ही फार तगडी आपल्यासाठी आहेत तुम्ही असं म्हणू शकताय. डन आता पुढे जाऊयात. सो वे फॉरवर्ड काय, सो पुढे निष्कर्ष काय, एक की आतंकवादी संघटनांना फंडिंग होतं ही गोष्ट खरी आहे, त्यासाठी आपण पाहतो की प्रायव्हेट सेक्टरची हेल्प घेतली पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर एक जाळं बनवलं गेलं पाहिजे. भारतानं म्हटलं त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाची एक कॉमन व्याख्या बनली पाहिजे, आणि त्या कॉमन व्याख्येला टार्गेट करण्यासाठी एक सिस्टीम डेव्हलप व्हायला पाहिजे जी अजूनही आपली डेव्हलप झालेली नाही. ठीक आहे. नेक्स्ट युनायटेड नेशननं 2019 साली एक ठराव केला, त्याचं नाव काय, तर 2462 द्वारे दहशतवादी वित्त पुरवठा विरुद्ध प्रयत्न करण्यासाठी मोठे प्रयत्न व्हायला पाहिजे तुम्ही असं म्हणू शकता. नेक्स्ट जागतिक एकमत व्हायला पाहिजे कशाबाबत, एक कुठली व्याख्या, दहशतवादी व्याख्या आणि दहशतवादाला टार्गेट करण्यासाठीची व्यवस्था तुम्ही म्हणाल बरोबर. नेक्स्ट दहशतवादाला पैसा नाही यावरही काम व्हायला पाहिजे, भारतानं यासाठी खूप प्रयत्न केले, त्यापैकी पहिलं 2008 जेव्हा अटॅक झाला होता आपल्या मुंबईवर बरोबर, तर आपण राष्ट्रीय तपास संस्था ची स्थापना केलेली आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड एक विशिष्ट अशी एजन्सी आहे, ती एजन्सी फक्त आणि फक्त तुम्ही असं म्हणा की दहशतवादी कारवायांना थांबवण्यासाठी किंवा त्याला नियंत्रित करण्यासाठी काम करते ही आपली गोष्ट आहे. तिसरा आपण कायदा बनवला आहे 1967 कुठला कायदा आहे तो, हो तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, म्हणजे कुठला तर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध सुधारणा कायदा, याही कायद्याचा वापर करून आपण असं पाहतो की जी दहशतवादी कारवाया आहेत त्याला चाप बसवता येऊ शकतो. नंतर आपण आपल्या भारतामध्ये नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड म्हणजे नॅट ग्रीडची स्थापना केलेली आहे, सो याचाही वापर आपण तुम्ही असं म्हणा की दहशतवादी कारवायांच्या विरुद्धचा डेटा बनवणं आणि मग त्यांना टार्गेट करणं किंवा त्यावर नियंत्रण बनवणं यासाठी आपण काम करू शकतो. ठीक आहे. सो NIA नंतर आपण NSG ही NIA ही तपास संस्था, NSG एक तुम्ही असं म्हणा की एक वेगळी संस्था आहे जी कंट्रोल करते वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया, नॅरग्रीड नावाची एक कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची सिस्टीम. नेक्स्ट तुम्ही असं म्हणा की एक कायदा, त्याचं नाव आहे UAPA बेकायदेशीर क्रियाकलाप सुधारणा कायदा. ठीक आहे. सो भारतानं प्रयत्न केले, भारतात आग्रही सुद्धा आहे, मात्र काय जागतिक पातळीवर प्रयत्न होत आहेत आणि दहशतवादी
व्यवस्था किंवा दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय एक संकट आहे, यावर काम होतंय का नाही हे जरा बघायचं विषय आहे. भेटूयात उद्या सकाळी. खूप खूप धन्यवाद.